नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. ब्रह्मांडसिद्धी ॲस्ट्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिनांक 3 सप्टेंबर 2018 दिवसाकरता 12 राशींचं राशीफळ काय असणार आहे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी या दिवसामध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपण दर दिवशी पाहतो, जसं की शुभकाळ आणि अशुभकाळ, त्या संदर्भात सुद्धा विचार करू. शुभकाळ ज्याला आपण विजय मुहूर्त म्हणतो, तो आहे 12:20 दुपारी 12:56 आणि राहूकाळ ज्याला आपण अशुभ काळ असं म्हणतो, तो आहे 7:30 सकाळी 9 दिन सप्टेंबर रोजी चंद्र आहे. हा चंद्र संपूर्ण दिवस वृषभ राशीमध्ये असणार आहे. वृषभ राशीतील रोहिणी नक्षत्रामध्ये तो संध्याकाळी 8:05 असणार आहे आणि त्यानंतर मृग नक्षत्रामध्ये तो जाणार आहे. त्याचप्रमाणे बुध की जो कर्केत होता, तो आजच्या दिवसापासून सिंहमध्ये जाणार आहे. तर हे सर्व गोष्टी विचारात घेऊन 12 राशींचं फळ 3 सप्टेंबर करता काय असणार आहे त्या संदर्भात आता आपण चर्चा करू. तर सर्वात प्रथम आहे, पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानामधून चंद्राचं भ्रमण असणार आहे रोहिणी नक्षत्रातून. तर तुमच्याकरता आजचा दिवस आहे तो फारच चांगला असणार आहे. घरच्या संदर्भामध्ये घरच्या आर्थिक जे व्यवहार असेल त्याच्या बाबतीत तुमचा थोडासा विचार असेल. गृहिणीसुद्धा त्यांच्या घरातलं जे काम असेल त्याच्यामध्ये जास्त व्यग्र असतील. घरातल्या कुठल्या तरी आर्थिक व्यवहार संदर्भामध्ये थोडेफार तुमच्या मनात डाऊट किंवा ज्याला आपण संशय म्हणतो तो येण्याची शक्यता आहे. काळजी करू नका, तुमची रास खूपच चांगली चाललेली आहे हे तुम्ही सुद्धा गेल्या 15-1 दिवसापासून अनुभवता. त्याच्यामुळे काळजी करण्याची किंवा फार मोठं काही विचार करण्याची तशी काही आवश्यकता नाही आहे. यानंतर जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमधूनच चंद्राचं भ्रमण चाललेलं आहे, त्यामुळे तुमच्याकरता हा जो 3 सप्टेंबरचा दिवस आहे तो सुद्धा खूप चांगला आहे. साधारण गेल्या 20-22 दिवस बरंचसं विचारमंथन तुमचं चाललं होतं आणि ते विचार आता प्रत्यक्षात अनुभवायचे किंवा प्रत्यक्षात उतरण्याची वेळ आलेली आहे. त्यापूर्वी हे जे विचाराने थोडंसं मनामध्ये कोलाहल वाटला असेल, त्यामुळे थोडं शांत होण्याचा तुम्ही विचार कराल 3 सप्टेंबर रोजी. तर काळजी करू नका, तशा प्रकारची शांततासुद्धा तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या विचारांना लाभणार आहे. यानंतरची जी राशी आहे ती आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या व्ययस्थानामधून चंद्राचं भ्रमण असणार आहे, परंतु तुमच्या राशीचा जो राशीस्वामी आहे तो तुमच्या तृतीय स्थानामधून जाणार आहे आणि व्ययस्थानचा जो चंद्र आहे तो चंद्र तुमच्या अष्टम स्थानात असलेला मंगळाशी नवपंचम योग करणार आहे. त्यामुळे तुम्ही आतापर्यंत जो थोडाफार विचार केला होता किंवा थोडेफार दुर्लक्ष सुद्धा झालं होतं काही विचारांवरती किंवा काही योजना अंमलात आणण्याकरता, त्या विचारांवरती तुम्ही आता काम करण्यास सुरुवात करणार आहात. कारण बुध आहे हा तुमचा तृतीय भावातून जाणार आहे, त्यामुळे तुमची रास ही प्लान्स भरपूर करते. त्याच्यामुळे त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रत्यक्ष आता 3 सप्टेंबरपासून पुढच्या येणाऱ्या 20-25 दिवसापर्यंत तुम्हाला निश्चित अनुभवायला येणार आहेत. कारण तिथे असणारा जो बुध आहे हा बुधाबरोबर सुद्धा, तिथे असणारा रविबरोबर हा बुध युती योग सुद्धा करणार आहे. त्यामुळे खूपच चांगल्या प्रकारचं तुम्ही पुढचे जे दिवस आहेत ते अनुभवणार आहात. यानंतरची जी राशी आहे ती आहे कर्क राशी. कर्क राशीच्या लाभस्थानातून चंद्राचं भ्रमण होणार आहे. त्याचप्रमाणे बुध की जो तुमच्या राशीमध्ये होता तो बुध आता पुढच्या राशीमध्ये म्हणजे सिंह राशीमध्ये जाणार आहे. साधारण गेल्या 25-1 दिवसापासून तुमच्या मनात बरेचसे विचार चालू होते, बरेचसा विचारांचा गोंधळ चालू होता आणि समोरून सुद्धा काही व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नव्हत्या. परंतु आता चित्र हळूहळू बदलणार आहे. तुम्ही बरेचसे फॅमिली फ्रेंडली आहात, तुम्ही कुटुंबाशी खूप जवळीक सत्ता, कुटुंबप्रिय अशा तुम्ही व्यक्ती आहात. त्याच्यामुळे तुमचा हा जो स्वभाव आहे किंवा तुमची ही जी अपेक्षा आहे ती आता प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. म्हणजे कुटुंबाबद्दल तुम्ही जे काळजी करत होता, तुम्ही जो विचार करत होता, तो आता पूर्णपणे निघून जाणार आहे आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये रममाण होणार आहात. तसंच समोरची जी व्यक्ती होतील त्या व्यक्तीकडून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव मिळतील आणि तुमचं जर जीवनसाथी असेल किंवा लाईफ पार्टनर आपण ज्याला म्हणतो, त्या लाईफ पार्टनरकडून सुद्धा तुम्हाला काही चांगले अनुभव मिळणार आहेत की जे गेल्या साधारण 1.5-2 महिन्यापासून अजिबात मिळत नव्हते. खरं सांगायचं झालं तर त्याच्यावर तुमचे थोडेसे भांडणंच होत होते, काही खटकेच उडत होते. आता चित्र बदलत आहे पूर्णपणे, निश्चित त्याचा अनुभव घ्याल. आणि प्रत्येक राशीकरता सप्टेंबर महिना कशा प्रकारे जाणार आहे त्या संदर्भातले काही व्हिडिओ आपल्या ह्या चॅनेलवरती निश्चित आहेत, ते संपूर्णपणे बघा. जेणेकरून सप्टेंबर महिन्यामध्ये कशा प्रकारचं तुमच्या प्रत्येक राशीचं राशीफळ असेल आणि हा सप्टेंबर महिना तुम्हाला कशा प्रकारे ड्राफ्ट करायचा आहे त्याचं शेड्यूल तुम्ही करू शकाल, वेळापत्रक तुम्ही निश्चित मांडू शकाल. त्यामुळे आपलं हे जे चॅनल आहे ब्रह्मांडसिद्धी ॲस्ट्रो, त्यावरती हे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपण तयार केलेले आहेत, ते तुम्ही निश्चित पहा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात बरीचशी माहिती मिळू शकेल.
यानंतरची जी राशी आहे ती आहे सिंह राशी. सिंह राशीच्या दशम स्थानातून चंद्राचा भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीमध्ये आता बुध येतो आहे, त्यामुळे विनाकारण जो तुम्ही विचार करत होता तो करत होता किंवा त्या विचारांमुळे थोडंफार तुमच्या मनात स्ट्रेस येत होतं, आता ते स्ट्रेस पूर्णपणे निघून जाणार आहे. कारण दशमस्थानात सुद्धा चंद्र आहे, तुमच्या राशीसुद्धा रवी आहे, त्यामुळे हा जो प्रकार आहे हा सगळा प्रकार तुमच्या राशीतून आता दूर होणार आहे आणि प्रत्यक्ष काही योजना अंमलात येणार आहेत आणि त्याचा तुम्ही लाभसुद्धा घेणार आहात आणि 3 सप्टेंबर रोजी तुम्हाला त्याचा अनुभव किंवा त्याची काही चुणूक तुम्हाला निश्चित मिळणार आहे. या पुढची जी राशी आहे ती आहे कन्या राशी. कन्या राशीच्या भाग्यस्थानातून चंद्राचं भ्रमण आहे, त्याचप्रमाणे हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात असणाऱ्या मंगळाशी नवपंचम योग म्हणजे शुभ योग करणार आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, तुम्ही ज्या ठिकाणी बिझनेस वगैरे करता, त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचे तुम्हाला अनुभव येण्याची शक्यता आहे. तुम्ही खूप हळूहळू ॲक्टिव्ह होण्याचे बरेचसे चान्सेस आहे. तुमच्या व्ययस्थानामध्ये बुध येणार आहे, त्यामुळे तुमचा जो मूळचा स्वभाव आहे जास्त विचार करणं हा जो स्वभाव आहे हा स्वभाव प्रत्यक्ष तुम्हाला पुढच्या 15-20 दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे. कारण विनाकारण तुम्ही काहीतरी विचार करत बसणार आहात, खरं तर त्याची गरज नाही आहे, परंतु स्वभावाला औषध शेवटी नसतं. त्यामुळे हे जे विचार आहेत हे विचार येतील, पण काळजी करू नका, तसा काय फारसा वाईट कालावधी वगैरे तुमच्यासाठी निश्चित नाही आहे. उलट पक्षी मी तर असं म्हणेन की जे काही त्रास गेल्या 1.5-2 महिन्यापासून तुम्ही अनुभवत होता त्यापासून आता तुमची रास बाहेरच पडते आहे. परंतु विचार करणं हा आपला गुणधर्म आहे, तर तो तुम्ही करणारच आहात. कारण त्याचं कारण आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये बुध येतो आहे, त्यामुळे. या पुढची जी राशी आहे ती आहे तुळा राशी. तुळा राशीच्या अष्टम भावातून चंद्राचं भ्रमण असणार आहे आणि दशम स्थानात असणारा जो बुध आहे हा बुध तुमच्या आता लाभस्थानात येत आहे. बरंचसं तुम्ही काम केलं होतं, बऱ्याचशा गोष्टी किंवा योजना तुम्ही मनात आणल्या होत्या, त्या योजनांबद्दल थोडंफार या दिवशी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी थोडंफार मनात डाऊट येण्याची शक्यता आहे, काहीतरी शंका कुशंका येण्याची थोडीशी शक्यता आहे. काळजी करायची अजिबात आवश्यकता नाही, फक्त 2 दिवस थांबा. चंद्र जसा तुमच्या भाग्यस्थानात जाईल सगळ्या गोष्टी अगदी स्वच्छ होऊन जातील आणि तुम्ही जी केलेली कामं आहेत त्या कामाचा प्रत्यक्ष मोबदला तुम्हाला मिळणार आहे. थोडेच दिवस थांबा. तुमच्या राशीच्या संदर्भात सुद्धा पूर्ण सप्टेंबर महिना कसा जाईल या संदर्भामध्ये आपण व्हिडिओ ब्रह्मांडसिद्धी ॲस्ट्रो चॅनलवरती तयार केलेले आहे, ते निश्चित पहा, तुम्हाला याची संपूर्ण रूपरेषा समजणार आहे. या पुढची जी राशी आहे ती आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानामधून चंद्राचा भ्रमण असणार आहे, त्याचप्रमाणे बुध की जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये होता तो आता तुमच्या दशम स्थानात येणार आहे. तुमचे जे जीवनसाथी असतील त्या जीवनसाथीबरोबर थोडेफार तुमचे जे नातेसंबंध आहे ते आता नॉर्मल होण्याची शक्यता आहे किंवा त्याबद्दल काही चांगले अनुभवसुद्धा मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता की ज्या ठिकाणी तुमचं करिअर आहे त्या ठिकाणी मात्र येणारे जे दिवस आहेत ते तुमच्यासाठी खूपच चांगले दिवस आहेत. साधारण याचा अनुभव तुम्ही गेल्या 10-12 दिवसातसुद्धा घेतला असेल की गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत आणि त्याचा अनुभव तुम्ही निश्चित आता घेणार आहात. काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, खूपच चांगले दिवस तुमच्यासाठी पुढे वाढून ठेवले आहेत, त्याचा तुम्ही निश्चित अनुभव घ्या. या पुढची जी राशी आहे ती आहे धनुराशी. धनुराशीच्या 6व्या स्थानामधून चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्या 2व्या स्थानात असणाऱ्या मंगळाशी हा चंद्र नवपंचम योग करणार आहे. तसंच 6व्या स्थानात जो बुध होता तो बुध आता तुमच्या भाग्यस्थानात येत आहे. खूपच चांगली खबर आहे तुमच्यासाठी, कारण पैशाचे जे त्रास होते ते त्रास त्याच्या त्या त्रासातून आता तुम्ही मुक्त होणार आहात. परंतु 3 सप्टेंबर रोजी मात्र तुमच्या मनात तेच जे विचार होते ते विचार थोडेफार राहतील. काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. तुम्ही जे काही विचार केलेले आहेत भविष्य काळासाठी किंवा ह्या महिन्यासाठी ते निश्चित तुम्ही अंमलात आणा. खूपच चांगले रास तुमची ह्या महिन्यात चालणार आहे. तर तुमच्या राशीबद्दल जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा पूर्ण महिन्याकरता या दिवशी जरूर पहा, तुम्हाला निश्चित त्याचा अनुभव येईल आणि तुम्ही पूर्ण महिन्याकरता तुमचा राशीचा वेळापत्रक आहे ते तुम्ही मांडू शकाल. त्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. या पुढची जी राशी आहे ती आहे मकर राशी. मकर राशीच्या पंचम स्थानातून चंद्राचा भ्रमण असणार आहे आणि हा चंद्र साधारण तुमच्या 2व्या भावात असणाऱ्या नेपच्यूनशी केंद्र योग करणार आहे. त्याचप्रमाणे सप्तम स्थानात असणारा बुधसुद्धा आता अष्टम स्थानात जाणार आहे. थोडीफार तुमच्या संततीबद्दल काही काळजी किंवा काही चिंता वाटण्याची शक्यता आहे. जर तुम्ही इझी मनी किंवा शेअर्स किंवा ट्रेड करत असाल तर त्या संदर्भात थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोणतेही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ नका या दिवशी, कारण ती चुकण्याची शक्यता आहे. बाकी हा जो तुमचा कालावधी आहे, कारण तुमच्या दशमस्थानात असणारा शुक्र आणि गुरु हा तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात काही फार मोठे कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम्स अजिबात देणार नाही, त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे.
या पुढची जी राशी आहे ती आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानामधून चंद्राचं भ्रमण असणार आहे आणि तुमच्याच राशीत असणारा नेपच्यून या चंद्राशी केंद्रयोग करणार आहे, त्यामुळे थोडंफार घरच्या व्यक्तींबद्दल काही काळजी वगैरे तुमच्या मनात येऊ शकेल आणि आजच्या दिवशी तुम्ही थोडासा आराम करण्याची पसंत कराल. घरच्या काही व्यक्ती असेल त्या व्यक्तींबद्दल काही थोडंसं संशयाचे विचार कदाचित येऊ शकतील, काही किंवा काहीतरी नेगेटिव्ह गोष्ट त्या संदर्भात तुमच्या मनात डोकवू शकेल. काळजी करू नका. तुमच्या सहाव्या सणात असणारा जो बुध आहे हा बुध तुमच्या सप्तम सणात येणार आहे, त्यामुळे तुमचा जो पार्टनर आहे किंवा जीवनसाथी आहे त्याच्याबद्दल त्याच्याबरोबरचं जे कम्युनिकेशन आहे ते आता सुधारू शकेल, ते आता चांगलं होऊ शकेल, त्यामुळे याच्या पुढचे जे दिवस आहे ते तुमच्याकरता फारच चांगले असणार आहे. काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण भाग्यस्थानात असणारे जे गुरु शुक्र आहे ते तुम्हाला या संदर्भात पूर्ण साथ द्यायला तयार आहेत किंवा उत्सुक आहेत. या पुढची जी राशी आहे ती आहे मीन राशी. मीन राशीच्या तृतीय स्थानामधून चंद्राचं भ्रमण असणार आहे. सहसा तुमची रास स्वतःहून काही करण्यासाठी उत्सुक नसते, परंतु ह्या दिवशी तुम्ही थोडेसे ऍक्टिव्हच राहणार आहात. फक्त होणार आहे की काय की तुमच्या वेयस्थानात असणारा नेपच्यून आहे, हा नेपच्यून या चंद्राशी थोडंसं केंद्रयोग करणार आहे, त्याच्यामुळे कदाचित तुम्ही जे करता आहात त्या तुम्ही जे काम करणार आहात त्याच्यामध्ये काही खोळंबतर होणार नाही, काही अडथळे तर येणार नाही, अशा प्रकारचे काही विचार तुमच्या मनात येऊ शकतील, तर तो भाव असेल पण काळजी करू नका. तसंच तुमच्या पंचम स्थानात असणारा जो बुध होता तो आता सहाव्या स्थानात जाणार आहे. थोडंसं आता जे मी मगाशी सांगितलं त्या संदर्भात थोडेसे विचार जास्त येण्याची शक्यता आहे तुम्ही जे काम हाती घेणार आहात किंवा तुम्ही ज्या कामामध्ये आहात त्या संदर्भामध्ये. तर मित्रांनो, हे होतं 3 सप्टेंबर करता 12 राशींचं राशीफळ. हे राशीफळ आपल्याला कसं वाटलं त्या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे ब्रह्मांड सिद्धी ॲस्ट्रो, हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.